हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. या ठिकाणी आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेत आहोत. सो बेसिकली जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये एखादा क्वेश्चन वाचता, त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर फ्रेम करण्यासाठी 5 ते 7 मिनटं मॅक्स असतात तुमच्या हातात. सो त्या 5 ते 7 मिनटात तुम्हाला एक माइंड मॅप क्रिएट करायचा आहे. ते क्वेश्चन काय आहे ते समजल्यानंतर त्या उत्तराच्या इंट्रोडक्शनमध्ये काय समरी येईल, काय ग्लॉसरी येईल, त्यानंतर मेन आन्सरमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, त्यानंतर जसं की हा क्वेश्चन पाहूया आपण. असेस द इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंट्स ऑफ चायनीज अँड अरब ट्रॅव्हलर्स इन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्ट्री ऑफ इंडिया. सो त्या 5 ते 7 मिनटात उत्तर लिहिण्यासोबतच तुम्हाला अरब आणि चायनीज ट्रॅव्हलरची नावं आठवायची आहेत. त्यांनी लिहिलेलं एखादा ग्रंथ किंवा त्यांनी रचलेली एखादी काव्यरचना ते तुम्हाला त्या ठिकाणी आठवायचं आहे. प्लस तुम्हाला त्यातून काय रिफ्लेक्ट झालं, त्यातून आपल्याला भारतीय संस्कृती व समाजाचं काय प्रतिबिंब बघायला भेटलं, ते त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरात मांडायचं आहे त्या 5 ते 7 मिनटात. सो बेसिकली जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता, त्या इंट्रोडक्शनमध्ये जे प्रश्नाची समरी आहे ती दिसून आली पाहिजे. कारण इंट्रोडक्शन इज युअर बिगिनिंग अँड युअर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, राईट? कारण त्यावरनं एक्झामिनरला समजणार आहे की हाऊ मच यू हॅव अंडरस्टूड अबाउट द रिक्वायरमेंट ऑफ द क्वेश्चन. ओके, सो मूव्हिंग अहेड, ह्या क्वेश्चनचा लोकस म्हणजे टॉपिक फ्रॉम विच द क्वेश्चन इज आस्क्ड तो आहे ट्रॅव्हलर्स विच व्हिजिटेड इन इंडियन हिस्ट्री. ओके, आणि जो फोकस आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे किंवा डिस्क्राईब करायचं आहे, दॅट इज रिव्हॉल्विंग अराउंड इन्फ्लुएन्शियल पॅरामीटर्स, ओके, ऑफ चायनीज अँड अरब ट्रॅव्हलर्स इन रिडिफायनिंग इंडियन पास्ट ऑर रिडिफायनिंग इंडियन हिस्ट्री. म्हणजे जे चायनीज आणि अरब ट्रॅव्हलर्स येऊन गेले भारतामध्ये, ओके, प्राचीन काळात, त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल किंवा लिटरेचरबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल काय काय लिहिले आणि त्यातून आपल्याला भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब कसे बघायला भेटते ते आपल्याला या उत्तरात मांडायचं आहे. बरोबर? ओके, सो नाव स्टार्टिंग विथ द इंट्रोडक्शन ऑफ युअर आन्सर, दॅट इज द फर्स्ट पॅरामीटर ऑफ युअर आन्सर. तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात चायनीज अँड अरब ट्रॅव्हलर्स अनलेस्ट दॅट इज रिव्हील्ड द सोशल, बरोबर, सामाजिक, इकॉनॉमिकल, आर्थिक आणि कल्चरल, सांस्कृतिक बाउंडीज, ठीक आहे, म्हणजे त्यातून भेटलेली आपल्याला एक प्रतिबिंब किंवा आपल्याला भेटलेली माहिती, इन्फॉर्मेशन ऑफ एन्शियंट हिस्ट्री नरेटिंग अ डिटेल्ड पर्स्पेक्टिव्ह ऑफ द सोशल हायरार्की. म्हणजे त्या काळात सामाजिक प्रबोधन कसं होतं, समाजामध्ये कुठल्या रूढी परंपरा होत्या, कशात विश्वास ठेवला जायचा, कशाला विरोध होता, बरोबर, या सर्व गोष्टींची आयडिया आपल्याला त्या लिखाणातून किंवा तशा ट्रॅव्हलर्सच्या रायटिंग थ्रू बघायला भेटतील. ओके, सो यू कॅन इंट्रोड्यूस युअर आन्सर लाईक दिस इन 1 or 2 lines, राईट, विच विल हॅव ऑर विच विल रिफ्लेक्ट द कोर ऑफ युअर आन्सर ऑर द रिक्वायरमेंट ऑफ युअर क्वेश्चन. ओके, सो त्यानंतर मेन बॉडीमध्ये, ओके, मेन समरीमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, सो यू विल डिस्क्राईब अबाउट द चायनीज अँड अरब ट्रॅव्हलर्स, वॉट दे कॉम्पोस्ट म्हणजे त्यांचं लिहिलेलं लिटरेचर आणि त्यातून काय रिफ्लेक्ट झालं किंवा त्यातून आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीबद्दल काय माहिती बघायला भेटते. तर त्या ठिकाणी फर्स्ट पॉइंट, फहीम हु वॉज अ चायनीज ट्रॅव्हलर हु वॉज इन द कोर्ट ऑफ चंद्रगुप्ता टू वॉज द फर्स्ट वन टू टॉक अबाउट अनटचेबिलिटी, अस्पृश्यता, बरोबर. सो अनटचेबिलिटी बद्दल पहिल्यांदा, इंडियामधल्या अनटचेबिलिटी बद्दल पहिल्यांदा ज्यांनी गोष्ट केली होती त्यांच्या लिखाणात, ते म्हणजे फहीम हु वॉज अ चायनीज ट्रॅव्हलर, thus providing information that untouchability existed since ancient period. म्हणजे अनटचेबिलिटी किंवा अस्पृश्यता ही मॉडर्न एरामध्ये आली नसून ती आधीपासूनच चालू आली आहे परंपरा, म्हणजे एक वी कॅन से बॅड लाईक ट्रेडिशन विच हॅज बीन फॉलोड सिन्स एन्शियंट हिस्ट्री, हे आपल्याला त्यांच्या रायटिंगमधून बघायला भेटतं. सेकंड पॉईंट, ह्युंग सँग हु वॉज कोट पोएट ऑफ हर्षवर्धन, बरोबर, त्यांनी काय डिस्क्राईब केलं होतं, ही हॅड डिस्क्राईब हर्षा दॅट इज द रुलर ऑफ हर्षवर्धन डिनेस्टी ऍज अ सेक्युलर किंग. आता ही माहिती ह्युंग सँगनी का दिली, कारण ह्युंग सँगनी त्याच्या रायटिंग्समध्ये मेन्शन केलं होतं की जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं तेव्हा हर्षवर्धन या राजाने 1000 म्हणजे जवळपास 1000 ब्राह्मणांना भोजन दिलं होतं, बरोबर, अन्नदान केलं होतं. शिवाय त्यांनी बुद्धिझमला पण तेवढाच इम्पॉर्टन्स दिला होता, बुद्धिस्ट असेंब्ली पण तो कंडक्ट करत होता त्याच्या साम्राज्यात, बरोबर. सो दिस रिफ्लेक्ट दॅट ही वॉज अ सेक्युलर किंग, म्हणजे हर्षवर्धन डिनेस्टीमध्ये सेक्युलरिझम पाळलं जात होतं, ह्याचं आपल्याला रिफ्लेक्शन किंवा माहिती या ठिकाणी भेटती फ्रॉम ह्युंग सँग्स रायटिंग. हु गेव रेव्हरन्स दॅट इज रिस्पेक्ट टू ब्राह्मणिझम ॲज वेल ॲज बुद्धिझम.
म्हणजे त्यांनी हर्षवर्धन डायनेस्टी मध्ये दोन प्रोव्हिन्सेस मध्ये किंवा आपण म्हणू शकतो दोन सेक्ट्स मध्ये भेदभाव केला नव्हता, ओके, डिस्क्रिमिनेशन केलं नव्हतं. त्यानंतर व्हाईट हाऊस इन चायना इज एपिटोम ऑफ ग्लोरी ऑफ बुद्धिस्ट लिटरेचर ऍज इट वॉज बिल्ट इन रिस्पेक्ट ऑफ मॉन्क्स विच वर टेकन बाय ह्युंग सॅंग फ्रॉम इंडिया टू चायना. ह्युंग सॅंग जेव्हा माघारी चायनामध्ये गेला होता त्याने त्याच्यासोबत बरेच बुद्धिस्ट मॉन्क्स नेले होते, कारण त्याला बुद्धिस्ट लिटरेचर हे चायनीज लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं. टू प्रोपॅगेट द प्रिन्सिपल्स ऑर आयडिओलॉजीज ऑफ बुद्धिझम्स टू द लोकल पीपल इन चायना, हा त्यामागे हेतू होता, बरोबर. त्यानंतर इब्न बतूता, हु वॉज इन द कोर्ट ऑफ मोहम्मद बिन तुगलक, रोट रिहला विच वॉज बेसिकली अ ट्रॅव्हलॉग. आता जेव्हा आपण ट्रॅव्हलॉग बद्दल बोलतो, ट्रॅव्हलॉग म्हणजे काय, एखाद्याच्या ट्रॅव्हल जर्नीमध्ये किंवा प्रवासात त्याने जे मांडलेले त्याचे ऑब्झर्वेशन्स, त्याची एक पुस्तक, बरोबर. सो दॅट इज ट्रॅव्हलॉग. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या नवीन प्रोव्हिन्समध्ये फिरत आहे, तिथलं कल्चर एक्सप्लोअर करत आहे, तिथल्या लोकांच्या रूढी परंपरा एक्सप्लोअर करत आहे, तिथलं राहणीमान एक्सप्लोअर करत आहेत, ते ऑब्झर्वेशन्स किंवा त्या पाहिलेल्या गोष्टी एका पुस्तकात एका फॉर्मॅटमध्ये मांडणं त्याला ट्रॅव्हलॉग म्हणतात. सो त्या ठिकाणी लिहिला आहे ट्रॅव्हलॉग इब्न बतूता यांनी लिहिलं होतं, हु केम इन द कोर्ट ऑफ मोहम्मद बिन तुगलक, बरोबर. आणि त्यातून बऱ्याच डिफेन्स मेकॅनिझम्स किंवा आर्मीशी रिलेटेड गोष्टी किंवा कल्चरल बाउंड्रीज ज्या होत्या त्या काळातल्या, त्या आपल्याला त्यात रिफ्लेक्ट होताना दिसतात किंवा त्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटते. त्यानंतर अल बेरुनी, हु केम टू द कोर्ट ऑफ मोहम्मद गझनी, रोट किताब उल हिंद. नाव किताब उल हिंद इज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन talking about the language, the geographical boundaries and also the local practices by many communities in those time. So tyavarun baras civilizations ja vegvegya civilizations hun gelya prachin kalat teja baddal pan mahiti aplyala tya thikani bhette. tyashivay tikle geographical topography kashi hoti, topography related settlements kasha hot gelya, barobar, teja ek detailed summary aplyala ya literature madhe, that is kitab ul hind madhe pahayla bhetto. So now after writing all these points, you can conclude your answer by stating that accounts, these all accounts have thus played a crucial role in getting a wider picture, that is a detailed description, we can say, of what was practiced, je practice kele jat hota samajamadhe, and the beliefs that were upholded along with the authenticity and peculiarities of Indian culture. Manje tyatun aplyala ji uniqueness ahe Indian culture chi, barobar, bhartiya samajachi. वेगवेगळे सेक्टर्स एकत्र राहत आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, पण तरी पण त्यांच्यामध्ये एक साम्य आहे, ठीक आहे. दॅट इज दे आर लिव्हिंग अंडर वन कंट्री, वन नेशन, बरोबर. दॅट इज युनिटी इन डायव्हर्सिटी बेसिकली. सो याचं प्रतिबिंब, ह्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्या गोष्टींमधून किंवा त्या डिस्क्रिप्शन्समधून भेटतं. आणि ऑथेंटिसिटी ऑफ इंडियन कल्चर, म्हणजे इंडियन कल्चर कसं बाकीच्यांपेक्षा युनिक आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत, त्याला डिफाईन करणाऱ्या ज्योग्राफिकल बाउंड्रीज कशा आहेत, कशा वेल डिफाईंड आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला रिफ्लेक्शन किंवा एक समरी आपल्याला ह्या सर्व रायटिंग्समधून भेटते बिकॉज ऑफ दिस चायनीज अँड अरब ट्रॅव्हलर्स. सो असं तुम्ही या ठिकाणी आन्सर तुमचं कन्क्लूड करू शकता. थँक्यू.